नमस्कार शिक्षक बांधवांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत एक निवेदन निघालेलं आहे। इयत्ता 12वी पुनर्रचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व तदनुषंगिक बाबी संदर्भात उच्च माध्यमिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाबाबतचे हे निवेदन आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी इयत्ता 12वी पुनर्रचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व त्या तदनुषंगिक बाबी संदर्भात सर्व विषयाचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे। हे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे। या प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांची ऑनलाइन नावनोंदणी करून घेण्यात येत आहे। उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी प्रशिक्षणात प्रविष्ट होण्यासाठी मंडळाच्या evaluation.mh.hsc.ac.in या वेबसाइटवर दिलेल्या विहित प्रपत्रात फॉर्ममध्ये आपली माहिती दिनांक 1 ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत भरायची आहे। त्यानंतर सदरची लिंक काय होणार आहे, बंद होणार आहे। तरी आपल्याला ही माहिती कशी भरायची आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडी माहिती घेऊया। त्याकरता काही सूचना दिलेल्या आहेत आपल्याला, त्या अगोदर पाहू आपण। प्रशिक्षणार्थी शिक्षकांसाठी ऑनलाईन नोंदणी व प्रशिक्षणासाठी महत्त्वाच्या सूचना। प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करताना सर्व माहिती अचूक भरून फॉर्म सबमिट करावयाचा आहे। अपूर्ण भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही। त्यानंतर प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी ते शिकवित असलेले मुख्य विषय व त्यासोबतच इतर विषय शिकवित असल्यास ते क्रमाने नोंदवावेत। शिक्षक प्रत्यक्ष शिकवित असलेले जास्तीत जास्त 4 विषय प्रशिक्षणासाठी नोंदविता येतील। तथापि संबंधित मुख्याध्यापक प्राचार्यांनी सदर शिक्षक हे विषय शिकवित असल्याबाबत प्रमाणित करणे आवश्यक आहे। फॉर्म भरताना कोणतेही विरामचिन्ह वापरू नयेत। आपल्या उच्च माध्यमिक शाळेचा संकेतांक व जुडायस क्रमांक टाकल्यावर आपण कार्यरत असलेल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाची मंडळाकडे संग्रहित असलेली माहिती आपोआप दर्शविण्यात येईल। ते पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही। माहिती देवनागरी लिपीत युनिकोड व इंग्रजीत भरता येईल। प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी अलीकडच्या काळातील फोटो स्कॅन करून JPEG किंवा JPG फॉर्मेटमध्येच अपलोड करावयाचे आहेत। कागदावर सही करून ती स्कॅन करून अपलोड करावयाचे आहेत। फोटो व सहीची साईज जास्तीत जास्त 256 KB असावीत। जास्त KB साईज असलेले फोटो किंवा सही अपलोड होणार नाही। प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी नोंदणी फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर प्रशिक्षणार्थी त्यांच्या प्राचार्याच्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP जाईल। प्राचार्याच्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकल्यानंतरच प्रशिक्षणार्थ्यांची नोंदणी पूर्ण होईल व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी पात्र होईल। त्यांनाच प्रशिक्षणाची लिंक प्राप्त होईल। अपूर्ण भरलेला फॉर्म सबमिट होणार नाही, त्यामुळे त्यांची नोंदणी होऊ शकणार नाही, याची नोंद घ्यावी। प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सदर फॉर्मचा पार्ट बी भरावयाचा आहे। तो भरून सबमिट केल्यावर ई प्रमाणपत्र जनरेट होईल। त्याची प्रिंट प्रशिक्षणार्थी यांना घेता येईल। त्याची एक प्रत प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी आपल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात कार्यालय प्रमुखाकडे जमा करावयाची आहे। लिंक मर्यादित काळासाठी असल्याने विहित मुदतीत फॉर्म भरावेत। मुदतीनंतर लिंक बंद होईल। प्रशिक्षणासाठीची लिंक पाठवताना कोणत्या ॲपच्या माध्यमातून आपल्या विषयाचे प्रशिक्षण होईल ते कळविण्यात येईल। या प्रकारे ही माहिती दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला एक लिंक मिळालेली आहे, त्या लिंकवर आपण क्लिक करूया। evaluation.mhssc.in या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचं फॉर्मेट ओपन होईल। लिंक ओपन केल्यानंतर या प्रकारचं फॉर्मेट ओपन होतो। पहा, यामध्ये सुद्धा तीच माहिती दिली आहे जी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे।
त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे पार्ट वन आता उपलब्ध होणार आहे. पार्ट टू नंतर उपलब्ध होईल, अगोदरच आपण बघितलेलं आहे. तर पार्ट वनमध्ये प्रशिक्षणार्थी विशेष शिक्षकांसाठी नोंदणी फॉर्म आहे. याच्यामध्ये आपल्याला टीचर डिटेल्स लिहायचं आहे, लास्ट नेम म्हणजे आडनाव, फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव, फादर हजबंड नेम, त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा ते लिहायचं आहे आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, त्यानंतर जेंडर इथं सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल, त्यानंतर पद तुमचे पद कोणते आहे ते लिहायचे आहे, त्यानंतर इथं जन्मदिनांक लिहायचं आहे, त्यानंतर कॉलेज डिटेल्समध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट, तालुका, इंडेक्स नंबर आणि आपल्या शाळेचा UDIS नंबर ह्या माहिती भरल्यानंतर आपोआपच आपल्या शाळेची माहिती इथं येते. आता आपण भरणार नाही आहोत तर ते पाहून घेऊ आपण. कॉलेजचं नाव इथं, त्यानंतर विलेजचं नाव, तालुक्याचं नाव, डिस्ट्रिक्टचं नाव, त्यानंतर कॉलेजचं ईमेल आपल्याला टाकायचं आहे आणि कॉलेजचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर प्रिन्सिपलचं डिटेल्ससुद्धा आपल्याला भरायचं आहे. यामध्ये प्रिन्सिपलचं नेम, प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर आणि प्रिन्सिपलचं ईमेल ID. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे चौथा, टीचिंग डिटेल्स. टीचिंग डिटेल्समध्ये आपल्याला फॅकल्टी निवडायचे आहेत, आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणत्या याला तुम्ही शिकवता, त्यानंतर विषय कोणते आहेत आपले, कोणत्या विषयासाठी आपण प्रशिक्षण घेणार आहोत ते विषय इथून निवडायचे आहे, त्यानंतर तुमचा अनुभव एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे तो लिहायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, त्यानंतर इथं तुमचा व्हॉट्सअप मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत, कशाच्या, पासपोर्ट, अगोदर तुमची पासपोर्ट अपलोड करणे ते पण सोपं आहे. पहा इथं चूज फाईल असते, या चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये जे काही आपण फोटो ठेवणार आहोत आपली जी अपलोड करायची ते सिलेक्ट करायची आहे फाईल्स, आणि फाईल्समधून सिलेक्ट केल्यानंतर त्या फोटोवर काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग ती फोटो इथे काय होईल, अपलोड होईल. त्यानंतर तुमची सिग्नेचरसुद्धा अशाच प्रकारे चूज फाईलवर क्लिक करून जी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू आपण अगोदरच, ती सिग्नेचरसुद्धा आपल्याला इथं अपलोड करायची आहे आणि त्यानंतर सबमिटच्या बटनवर क्लिक करून आपल्याला ते काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. आणि या प्रकारे तुम्ही पूर्ण माहिती भरू शकता आणि आपलं नामांकन प्रशिक्षणासाठी करू शकता. धन्यवाद.